7635 अमेंडमेंट होता टेबल झाला आणि त्यातला 2473 ज्या अमेंडमेंट होता त्या पास झाल्या किंवा ऍक्च्युअली हाऊस मध्ये मूव्ह झाला असं म्हणतात. आय मेंशन दिस फॅक्ट्स बिकॉज ऍट वन स्टेज इट वॉज बिंग सेड दॅट द असेंब्ली हॅड टेकन टू लॉंगर टाइम टू फिनिश इट्स वर्क. म्हणजे असा आरोप होता की असेंब्लीनी खूप वेळ घेतला हे सगळं काम करायला. नमस्कार मित्रांनो, बरेचदा असा आपल्याला प्रश्न पडतो की संविधान बनवायला इतका वेळ का लागला. तर अशीच टीका कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सुद्धा झाली होती, जी संविधान सभा होती देशाची तिथे सुद्धा झाली होती. आणि तिथे बाबासाहेबांनी त्या टीकेला सुद्धा उत्तर दिलं होतं. आणि त्या टीकेला उत्तर देताना त्यांचं जे 25 नोव्हेंबरचं स्पीच आहे 1949 सालीचं, तेव्हा ते जे कन्क्लुडिंग स्पीच आपल्याला म्हणता येईल त्या स्पीचमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. तर का इतका वेळ लागला हे आपण त्यांच्याच शब्दात एकदा ऐकू. मी तुम्हाला तो मजकूर एकदा थोडा वाचून दाखवतो आणि पुढे तसंच एक्सप्लेन करत जाईल. सर, लुकिंग बॅक ऑन द वर्क ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, इट विल नाऊ बी 2 years 11 months and 17 days since it first met on 9th of December 1946. During this period, the Constituent Assembly had altogether held 11 sessions. हे सगळं तुम्हाला कळालंच असेल. These 11 sessions of the Constituent Assembly have consumed 165 days. Out of these, the Assembly spent 114 days for the consideration of draft of the Constitution. म्हणजे जे Constituent Assembly-चे sessions झाले त्यातले 165 दिवस कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने घेतले सेशन्समध्ये. आणि असेंब्ली स्पेंट 114 days फॉर कन्सिडरेशन ऑफ द ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन. म्हणजे कॉन्स्टिट्युशनचा जो ड्राफ्ट आहे तो त्याच्यावर काम करायला असेंब्लीने 114 दिवस घेतले. कमिंग टू द ड्राफ्टिंग कमिटी, इट वॉज इलेक्टेड बाय द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑन 29th August 1947. इट हेल्ड इट्स फर्स्ट मीटिंग ऑन 30th August. सिन्स ऑगस्ट 30th, it sat for 141 days during which it was engaged in the preparation of the draft constitution. The draft constitution as prepared by the constitutional advisor as a text of drafting committee to work upon consisted of 243 articles and 13 schedules. म्हणजे drafting committee चे जे काय म्हणू constitutional advisor होते त्यांनी जो draft बनवला होता, ज्याच्या जो drafting committee consider करणार होती त्याच्यामध्ये किती articles होते, 243 articles होते आणि 13 स्केड्युल्स होते. म्हणजे जो एकदम सुरुवातीला जो ड्राफ्टिंग कमिटीलाच काम करण्यासाठी जो आला होता त्याच्यामध्ये इतके आर्टिकल आणि स्केड्युल होते. द फर्स्ट ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन ॲज प्रिपेअर्ड बाय द ड्राफ्टिंग कमिटी टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कंटेन 315 आर्टिकल्स अँड 8 स्केड्युल्स. पहिला ड्राफ्ट जो ड्राफ्टिंग कमिटीनी सादर केला असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये 315 आर्टिकल आणि 8 स्केड्युल आले होते. ॲट द एंड ऑफ द कन्सिडरेशन स्टेज the number of articles in the draft constitution increased to 386. In its final form, the draft constitution contains 395 articles and 8 schedules. म्हणजे ड्राफ्ट फायनलाइज होईपर्यंत 395 आर्टिकल्स आणि 8 स्केड्यूल त्याच्यामध्ये झाले. म्हणजे आर्टिकल्सची संख्या किती वाढली ते तुम्ही बघू शकता. द टोटल नंबर ऑफ अमेंडमेंट्स टू द ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन टेबल वॉज अप्रॉक्सिमेटली 7635. ऑफ देम the total number of amendments actually moved in the house were 2473. मला वाटतं अंक सोडले तर बाकी सगळं तुम्हाला समजलं असेल. अर्थ की त्यांनी एक आकडा दिलाय की इतके इतके अमेंडमेंट्स टेबलवर आले आणि त्यातल्या इतके इतके आपण स्वीकृत केल्या. तर 7635 अमेंडमेंट होत्या त्या टेबल झाल्या आणि त्यातल्या 2473 ज्या अमेंडमेंट होत्या त्या पास झाल्या किंवा ऍक्च्युली हाऊसमध्ये मूव्ह झाल्या असं म्हणतात. आय मेन्शन दिस फॅक्ट्स बिकॉज ॲट वन स्टेज इट वॉज बिंग सेड दॅट द असेंब्ली हॅड टेकन टू लॉंग अ टाइम टू फिनिश इट्स वर्क. म्हणजे असा आरोप होता की असेंब्लीनी खूप वेळ घेतला हे सगळं काम करायला, त्याच्यामुळे हे सगळं मला मेन्शन करणं भाग होतं किंवा मी हे मेन्शन करतोय त्याचं कारण हे की असा आरोप झाला की असेंब्ली खूप वेळ घेते. दॅट इट वॉज गोईंग टू लेजरली अँड वेस्टिंग पब्लिक मनी. म्हणजे ते हे सगळं करून पब्लिकचेच पैसे वाया घालतात असं काही जणांचा आरोप होता. इट वॉज सेट टू बी द केस ऑफ नेरो फिल्डिंग व्हाईल रोम वॉज बर्निंग. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल ही एक काय म्हणू शकतो म्हण आहे की नेरो वॉज फिल्डिंग व्हाईल रोम वॉज बर्निंग. त्याचा अर्थ कधीतरी नंतर सांगूयात आपण. इज देअर एनी जस्टिफिकेशन फॉर दिस कंप्लेंट, लेट अस नोट द टाइम कन्झ्युम्ड बाय द कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीज इन अदर कंट्रीज. दुसऱ्या देशातले जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहेत त्यांनी किती वेळ घेतला हे आपण बघूयात. टू टेक अ फ्यू इलुस्ट्रेशन्स, द अमेरिकन कन्व्हेन्शन मेट ऑन May 25th, 1787 अँड कम्प्लिटेड इट्स वर्क ऑन September 17th, 1787 विदिन 4 months. म्हणजे त्यांच्या अमेरिकेचं जे नॅशनल कन्व्हेन्शन होतं, कॉन्स्टिट्युशनल कन्व्हेन्शन, त्यांनी 4 महिन्यांचा वेळ घेतला. द कॉन्स्टिट्युशनल कन्व्हेन्शन ऑफ कॅनडा मेट ऑन 10th October 1864 अँड द कॉन्स्टिट्युशन वॉज पास्ड इन टू लॉ इन March 1867.
इन्वॉल्विंग अ पीरियड ऑफ 2 years and 5 months. म्हणजे जे कॅनडाचं जे होतं कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली, त्यांनी किती वेळ घेतला बघा, 2 वर्ष आणि 5 महिने इतका वेळ कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने घेतला. द साऊथ आफ्रिकन कन्व्हेन्शन मेट इन ऑक्टोबर 1908 अँड द कॉन्स्टिट्यूशन बिकेम द लॉ ऑन 20 सप्टेंबर 1909, इन्वॉल्विंग 1 year's लेबर. इट इज ट्रू दॅट वी हॅव टेकन मोर टाईम दॅन व्हॉट अमेरिकन ऑर साऊथ आफ्रिकन कन्व्हेन्शन डिड, बट वी हॅव नॉट टेकन मोर टाईम दॅन द कॅनेडियन कन्व्हेन्शन अँड ॲज मच लेस दॅन द ऑस्ट्रियन कन्व्हेन्शन. In making comparisons on the basis of the time consumed, two things must be remembered. One is that the constitutions of America, Canada, South Africa and Australia are much smaller than ours. Our constitution, as I said, contains 395 articles while the American had just 7 articles. The first 4 of which are divided into sections which total up to 21. The Canadian has 147, Australian 128 and South African 153 sections. The second thing to be remembered is that the makers of the constitutions of America, Canada, Australia and South Africa did not have to face the problem of amendments. म्हणजे इथे आंबेडकरांनी वेगवेगळ्या देशांचा दाखला दिलेला आहे की अमेरिकेत संविधान बनवायला इतके दिवस लागले, कॅनडामध्ये इतके दिवस लागले, ऑस्ट्रेलियामध्ये इतके दिवस लागले, साऊथ आफ्रिकामध्ये इतके दिवस लागले, आणि अमेरिकेने फार लवकर बनवलं. आपण त्यांच्यापेक्षा जास्ती वेळ जरी घेतला तरी त्यांचे संविधान सगळ्यांचेच, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया सर्वांचेच किती छोटे छोटे आहेत. याच्यासाठी त्यांनी आर्टिकल्सचा दाखला पण दिला आहे की अमेरिकेच्या संविधानामध्ये किती आर्टिकल्स आहेत, कॅनडाच्या मध्ये किती आहेत, आफ्रिकेच्या मध्ये किती आहेत, असं त्यांनी दाखले दिले आहेत. आणि वरतून हे पण म्हणतात ते की अमेंडमेंट्सचा जो प्रॉब्लेम होता तो त्यांच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला फेस करावा लागला नाही. दे वेअर पास्ड ॲज मूव्ह, ते तसेच पास झाले जसे मूव्ह केले होते, त्यामुळे म्हणजे त्याला काही अमेंडमेंट झाले नाही. पण भारतामध्ये सगळ्या अमेंडमेंट्स आणि सगळ्यांचं म्हणणं कन्सिडर करून अमेंडमेंट पास पण झाल्या, किती टेबलवर आल्या आणि किती ऍक्च्युअली पास झाल्या, म्हणजे किती मूव्ह करण्यात आला, ते सगळे आकडे त्यांनी दिले आहेत. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली हॅड टू डील विथ ॲज मेनी ॲज 2473 अमेंडमेंट्स. हॅव्हिंग रिगार्ड टू दीज फॅक्ट्स, द चार्ज ऑफ डिलॅटरीनेस सीम्स टू मी क्वाईट अनफाऊंडेड, अँड धिस असेंब्ली मे वेल कॉंग्रॅच्युलेट इट सेल्फ फॉर हॅव्हिंग अकॉम्प्लिश सो फॉर्मिडेबल टास्क इन सो शॉर्ट टाईम. म्हणजे इतका जो कठीण, इतकं जे मोठं कठीण काम आहे, इतके मोठे अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये पास केले, इतके ड्राफ्ट बनवले, आधी फार कमी आर्टिकल्स होते, त्याचे वाढून इतके मोठे आर्टिकल झाले, इतके सगळे आर्टिकल्स आणि हे सगळं अमेंडमेंट्स जोडून करण्याचं काम, आणि त्याच्यात पण सेशन वगैरे घेऊन डिस्कस करण्याचं काम हे जे आहे, त्याच्यासाठी उलट मी तर असेंब्लीला कॉंग्रॅच्युलेट करेल की आपण उलट खरंच खूप कमी वेळ घेतला, कारण बाकी देशांमध्ये आर्टिकल्सची संख्या पण कमी आहे. अजून तरी काही जणांनी आपल्यापेक्षा खूप जास्ती वेळ घेतला आहे, आणि तरी सुद्धा आपण इतकं सगळं करून सुद्धा त्यातल्या त्यात खूप लवकर आपण केलं आहे, म्हणून उलट ते नॅशनल असेंब्लीला कॉंग्रॅच्युलेट करतायत की तुमचं अभिनंदन आहे की इतकं सगळं आपण फार लवकर जे काय आहे ते काम संपवले. मला असं वाटतं की तुम्हाला पण ह्यातनं उत्तर मिळालं असेल, कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच भाषण वाचून दाखवले. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.